युरोपमध्ये कोरोना व्हायरस पुन्हा झपाट्यानं पसरतोय त्यामुळे ऑस्ट्रियामध्ये सोमवारपासून लॉकडाऊन करण्यात आले पण या निर्बंधांना आता कडाडून विरोध होतोय मी एक मुक्त ऑस्ट्रियन आहे मला या देशात मोकळेपणाने स्वतंत्रपणे जगायचंय युरोपियन युनियन मध्ये ऑस्ट्रिया हा पुन्हा लॉकडाऊन करणारा पहिला देश ठरलाय या ठिकाणी वीस दिवसांचं लॉकडाऊन असणार आहे फेब्रुवारी पासून ऑस्ट्रियात लसीकरण सुरू आहे दुसरीकडे जर्मनीच्या आरोग्य मंत्र्यांनी देशात आणीबाणीची स्थिती निर्माण निर्माण झाल्याचं म्हटलंय पण त्यांच्या जर्मनीत वाद झालाय हा हिवाळा संपेपर्यंत जर्मनीत एक तर लसीकरण झालेले कोविड पासून बरे झालेले किंवा मृत्यू पावले लोक असतील असंच दिसतंय पण युरोपमध्ये नक्की काय गडबड झालीय वर्षाच्या सुरुवातीपासून युरोप मध्ये लोकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आता खूप कमी लोकांनी लसीकरण केल्याचं समोर येत आहे आता आपण एक गोष्ट पाहतोय ती म्हणजे एकीकडे लोकांची गर्दी होतीये तर दुसरीकडे हिवाळा वाढतोय आणि लोक घरी बसून काहीच हालचाल करत नाहीयेत पण मध्ये वेगळ्या गोष्टी घडतात याआधी तिथं कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती पण आता ती स्थिर आहे तर ऑक्टोबर पासून पश्चिम युरोप आणि पूर्व युरोपात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे तर युके मध्ये असं होताना दिसत नाही युरोप मध्ये सरासरी साठ टक्के लोकांचं लसीकरण झालंय यात प्रत्येक देशांची स्थिती वेगवेगळी आहे पूर्व युरोपात खूप कमी प्रमाणात लसीकरण झालंय युरोपियन युनियन पाच वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाचा विचार करते सध्या तिथे बारा वर्षांपेक्षा मोठ्या मुलांच्या लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे कोविडमुळे इथे आर्थिक फटका बसलाय त्यात गॅसच्या किमती वाढतायत आणि त्याच वेळी लोकांना सण साजरा करायचा आहे त्यामुळे कोणतंही सरकार ख्रिसमस रद्द करण्याच्या विचारात नाहीये म्हणून या सणाआधी आम्ही काही निर्बंध घालतोय असं सरकार सांगतायत पण निर्बंध काय आहेत तर प्रत्येक देशात ते वेगवेगळे आहेत जर्मनीतल्या बवेरिया प्रांतात ख्रिसमसच्या मार्केटवर बंदी घातली जाते तर सगळं सुरळीत आहे आरोग्याच्या मुद्द्यांवर युरोपियन युनियनचे सदस्य आपापले निर्णय घेत आहेत गेल्या आठवड्याच्या अखेरीस नव्या निर्बंधांविरोधात युरोपमध्ये काही ठिकाणी हिंसक निदर्शनं झाली यात ऑस्ट्रिया इटली नेदरलँड्स क्रोएशिया आणि ने बेल्जियमचा समावेश आहे युरोपातल्या आरोग्य व्यवस्थेवर आणि रस्त्यावर तणाव वाढतोय योग्य निर्बंध घातले नाहीत तर या अखेर युरोपात आणखी पाच लाख लोकांचा कोरोना विषाणूमुळे जीव जाण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे